शिवाजी महाराज की जय। छत्रपति संभाजी महाराज की जय। भरत पदक के हर हर महादेव। सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये। आता वाजले सकाळचे 6। आता आहे मी शिरवळ मध्ये आणि खंडाळ्यामधून अजून मला तिघे जण जॉईन करणार आहेत। तर आजचा आपला ट्रेक असणार आहे किल्ले कमळगडचा, की जो सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये आहे। तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आता आम्ही आहोत धोमधनाच्या दरवाजाजवळ आणि इथून पुढे आम्ही जाणार आहेत धोमगावामध्ये, जिथे एक महादेवाचं अतिशय प्रसिद्ध असं मंदिर आहे। आणि हा तो धोमधनाच्या बॅकवॉटरचा दरवाजा। अय पाणी, आम्ही आहोत आता कृष्णा आणि वाळंकी नदीच्या काठावर असलेल्या धोमगावामध्ये। या धोमगावामध्ये पुरातन असं एक महादेवाचं मंदिर आहे। तर ह्या धोमगावाचं नाव हे धौम्य ऋषींच्या नावावरून हे धोम हे गाव पडलं। आणि 1978 साली जे धरण बांधलं गेलं कृष्णा नदीवर, त्या धरणालाही धोम हेच नाव देण्यात आलं। आणि याच गावामध्ये अतिशय पुरण असं एक महादेवाचं मंदिर आहे। आणि त्याबरोबरच नरहर नृसिंह यांचंही इथे एक आपल्याला मंदिर बघायला भेटतं। आता मी आहोत धोमच्या महादेव मंदिराच्या परिसरामध्ये। अतिशय चांगलं असं महादेव मंदिर आहे। जर तुम्ही वाईच्या आसपास असाल तर नक्कीच तुम्ही ह्या धोम गावातील ह्या महादेव मंदिराला भेट द्या। अतिशय वेगळ्या प्रकारचं एक आर्किटेक्चर आणि त्यांची जी कलाकुसर होती, की जे इंजिनिअरिंगमधलं जे माइलस्टोन होतं ना, ते इथं आपल्याला बघायला भेटतं। तर तुम्ही जो हा नंदी बघताय, हा नंदी खरं तर हा कासवाच्या पाठीवर त्यांनी ठेवलेला आहे। आपण जर या पुष्करणीमध्ये पाणी टाकलं तर तुम्हाला असं फील होईल की कासव हे पाण्यामध्ये पोहतंय आणि त्याच्या पाठीवर नंदी आहे। आणि शिवपंचायतानुसार मंदिर प्रदक्षिणाच्या मार्गावर आपल्याला सूर्याचं, गणपतीचं, विष्णूचं आणि महालक्ष्मीचं आपल्याला छोटीशी मंदिर बघायला भेटतात। Thank you.
महादेव मंदिराबरोबरच आपल्याला इथं नरहर नरसिंहाचंही एक मंदिर बघायला भेटतं. या मंदिरामध्ये नरसिंहाच्या दोन मूर्ती आहेत, त्यातील एक मूर्ती ही पश्चिम दिशेला तोंड करून आहे, तर दुसरी मूर्ती ही पूर्व दिशेला तोंड करून आहे. त्यातील एका मूर्तीवर हिरण्यकश्यपूचा वध केलेला दाखवण्यात आलेला आहे, तर दुसऱ्या मूर्तीवर ही श्री लक्ष्मी ही नरसिंहाच्या मांडीवर बसलेली असं दाखवण्यात आलेलं आहे. जर तुम्ही वाईच्या आसपास असाल तर तुम्ही ह्या मंदिराला भेट द्यायला नक्कीच विसरू नका. अतिशय चांगलं निसर्गरम्य ठिकाणी असं हे मंदिर आहे. आता आम्ही आहोत ओकाशी गावामध्ये. गाडी पार्क केली खाली गावात आणि आता आम्ही चाललो या एका मळलेल्या पायवाटेने किल्ले कमळगडाकडे. चला अजून लांब जायचं आपल्याला. मध्ये गेलेला आला थंड जागेला का? मस्त आहे. घरात मंदिर केलं ना, वाढला पाच वर्षांना पहिल्यांदा ताक पिलो असतो.
गावाकडे असं ताकच सारखं सारखं तारखा म्हशी घरी होते पुण्यात आल्यापासून ताकच बंद झाले. दुधाचा प्रकारच बंद झाला माझा. माझी तब्येत अशी तब्येत कशी होती माहिती का कशी होती काय तब्येत होती पुण्यातल्या मा हल्ला विचार फोन शूटिंग करतो काय म्हणजे डेअरी वगैरे काय नव्हती मला तसलं पण ही तब्येत ओके होती. आता तरी कुठे डेअरी ओके तब्येत वाढली ना 70 किलो वजन होतं. हे जे दोन समोर सुरू केत ना ह्याला म्हणतात नवरा नवरीचे डोंगर. हो तुम्ही सर तुम्ही सरावर मग मी नंतर तुम्ही माझा घ्या नंतर तुम्ही आमचं रेकॉर्डिंग घ्या. थांबाय बाबा आणि प्रॉपर ह्या प्लेसवर बाबा ठेवू नका रे आणि येथे मी वरती पोहोचलेलो. अरे इथनं जायचं का पण हा इथनं जायचं यस ए हि धरा की कॅमेरा धरा की कॅमेरा की उत्तर तसा गम फाटतो हे निर्बल रे ऑनलाईन आहे आपण इंस्टाग्रामला खरंच असू दे की लाईव्ह संपलं की कोण बघणार मजा आली बर का धर रे सागर बस त्याच्याकडे प्रॉपर आहे ना पाय ठेवायला असल्याशिवाय हे करू नका पुढचा पाऊल घेऊ नका अत्यंत कठीण अशा परिस्थितीतून आपली पोरं मावळे वरी चढत आहेत. आपल्याला काही नसतं कोणते दगड मानसिंग आणि हा राहुल एकदम तरबेज असा हा मावळा आहे. कुठं असं आपलं चढायला काही नाही आपलं माळकडी आपली माळकडी नाही ओर हे करायचं आणि बॉटल कोणतरी किती विसरून आले आपली 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 जंगल तो आणि अशा प्रकारे आता आपण किल्ल्याच्या अगदी जवळ आलेलो आहोत. तब्बल किती वेळ रे 2 तासानंतर आम्ही आता किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलेलो आहोत. मस्त आहे रा म्हणजे आजचा चांगलाच बरं का एक्सपिरियन्स. थोडा त्रास दिला बरं का ते वडापावने हा छान आहे मस्त आहे मला आवडला आजचा टेक मला आवडला. ऑनलाईन सखी ऑनलाईन सखी आणि अशा प्रकारे हे समोर दिसते ते जंगल एक नंबर एक नंबर. चल लवकर सागरा फोटो काढतो या 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 मस्त. अशा प्रकारे आपण 2 तासानंतर आता किल्ल्याच्या आपण मुख्य माथ्यावर आलेलो आहोत आणि किल्ल्याची जी एंट्री आहे ती अशा प्रकारे आहे आणि पूर्वीच्या काळातील जे पायऱ्या होत्या त्याचं हे अवशेष आपल्याला तुम्हाला काय भेटतात. आहा
काय बोलते पब्लिक पब्लिक बोलते है बहुत मस्त है बहुत ठंडा हवा है एक नंबर यार मस्त ठंडी मस्त 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 पॉइंट है बघा मस्त एकदम मस्त हाउस पिटली आपली एक नंबर मस्त लोकेशन है जर तुम्हाला कमळगड बघायचा असेल ना तर तो फक्त एका गोष्टीसाठी बघायचा ती म्हणजे ही कावेची विहीर आता मी उतरतो कावेच्या विहिरीमध्ये आमचं काय इकडे बघा इकडे बघा महेश नको खाली माणसं येत दगडे बिगडे पडते खाली महेश खाली इकडे महेश तिकडे नको बाबा फोटोच नको काढू दे अरे आत म्हणजे बघा कसं थंड वाटतंय पाणी नाही राहायचं पाणी मिळते जीव पण गेली पाणी पाखा वेळ इतकं खरी वनस्पती कशी गेली राहुल ती मोबाईल बंद कर म्हणतो अगोदर राहुल काय थंडा वाटतो यार विहिरीमध्ये शपथ याच्यापेक्षा वर किती हवा लागते का खूपच तू खाली आहे खाली खाली बघ राहुल चप्पल चप्पल माझी चप्पल लागले ग्रिपी म्हणून मी चप्पल घेणार बरं का चप्पल लय भाय वाटतं वे आणि फायनली आम्ही उतरलो आहोत विहिरीच्या पोटामध्ये इकडं आतमध्ये भुयार दिसते यार ए हळूच आहे रे हा तुझी बी छोडती अरे तुला म्हणून मुख्य आणि हा आहे विहिरीचा तळ आता आम्ही आहोत कावेची विहिरीची एकदम पायथ्याशी आतमध्ये भीती वाटते यार पण एक्सपिरियन्स एक नंबर आहे नक्की सगळ्यांनी नक्की भेट द्यावी अशी ही कावेची विहीर
किल्ल्यावर साधारण जास्त आपल्याला अवशेष बघायला भेटत नाहीत, पण किल्ल्यावर एक झेंडा बुरुज आहे, त्याच्याबरोबरच अतिशय देखणी अशी कावेची विहीर, आणि त्याबरोबरच इथं एक दगडामध्ये कोरलेली शिवपिंड आहे. जर आपण कमळगडच्या दक्षिण दिशेला बघितलं तर आपल्याला पाचगणी शहर आणि त्याबरोबरच महाबळेश्वरमधला सगळ्यात प्रसिद्ध पॉईंट तो प्रसिद्ध पॉईंट म्हणजे केट्स पॉईंट लगेच दिसतो. त्याच्याबरोबरच किल्ल्याच्या पश्चिम दिशेला आपल्याला जुनं महाबळेश्वर आणि बलकवडी धरण दिसतं. त्याच्याबरोबरच किल्ल्याच्या उत्तर दिशेला लागून जवळच असणारा केंजळगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली ते रायरेश्वर पठार आपल्याला लगेच दिसतं. त्याच्याबरोबरच किल्ल्याच्या पूर्व दिशेला आपल्याला वाई शहर, पांडवगड, त्याच्याबरोबरच खालचे जे वैराटगड एक आहे, त्याच्याबरोबरच चंदनवंदन इत्यादी किल्ले आपल्याला दिसतात. कमळगडच्या ह्या दिशेला जुनं महाबळेश्वर आहे, त्याच्याबरोबरच आपल्याला जे हे धरण दिसतं आहे ते आहे धोम धरण, आणि आपल्या अगदी आपल्या समोर जे दिसतं आहे पॉईंट तिथं केट्स पॉईंट आहे, आणि इकडं ते जे दिसतं ते आहे टेबल लँड. त्याच्याबरोबरच इथं आहे पाचगणी शहर, आणि किल्ल्याच्या उत्तर दिशेला हे जे समोर आहे ते आहे रायरेश्वरचं पठार, त्याच्याबरोबरच हा जो दिसतो आहे तो आहे केंजळगड. तर नक्की एक वेळ तुम्ही किल्ले कमळगडला भेट द्या, किल्ला खरंच बघण्याजोगा आहे आणि अतिशय देखणा असा किल्ला आहे, आणि इथून जो नजारा दिसतो ना किल्ले कमळगडचा इतिहास बघायला गेलं तर सध्याच्या दस्तऐवजांमध्ये किल्ल्याचा इतिहास कुठेच जास्त करून आढळून येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस जावळीचं खोरं जिंकून घेतलं त्यावेळेस त्यांनी हाही किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला होता, आणि या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी सरदार पिलाजी गोळे यांची किल्लेदार म्हणून नियुक्ती केली होती. किल्ल्याच्या दक्षिण दिशेला कृष्णा नदीचं खोरं आहे, तर किल्ल्याच्या उत्तर दिशेला वायकी नदीचं खोरं, त्याबरोबरच किल्ल्यावरून पुरंदर, रोहिडा, केंजळगड, रायरेश्वर, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर इत्यादी परिसर स्पष्टपणे दिसतात.
आणि सर्वांनी एक दिवस नक्कीच भेट द्यावा असा हा किल्ला आहे. जर तुम्हाला जंगल ट्रेक अनुभवायचा असेल तर मी तुम्हाला किल्ले कमळगडच सजेस्ट करेन. आणि तुमच्याबरोबर तुमचा कचरा नक्कीच खाली घेऊन जा, कारण सध्याला किल्ल्यावर तुम्हाला कोणतेही प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा बाकीचे जे काही प्लॅस्टिकचं सामान असणार आहे ते तुम्हाला कुठंच आढळत नाही. अतिशय स्वच्छ असा हा किल्ला आहे, नक्की भेट द्या किल्ले कमळगडला. ज्यावेळेस 1818 साली इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला त्यावेळेस त्यांनी तोफांचा भडीमार करून किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आणि किल्ल्यावर जाणाऱ्या ज्या वाटा आहेत, घडी वाटा ज्या होत्या, त्या उद्ध्वस्त करून टाकल्या. जर तुम्हाला किल्ले कमळगडला यायचं असेल तर तुम्ही वाईवरून धोम धरणाच्या बाजूने किल्ल्याच्या पायथ्याला म्हणजेच किल्ल्याच्या पूर्व दिशेला आशेळी नावाचं एक गाव आहे, त्या गावातून तुम्ही किल्ले कमळगडवर एकदम सहज येऊ शकता. कारण बाकीच्या ज्या दोन वाटा आहेत त्या अतिशय खडतर आहेत, पण आशेळीवरून जी येणारी वाट आहे ती अतिशय चांगली आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आय सागर, कसं वाटलं एक्सपिरियन्स? छान, मस्त माणसं. बीच आहे शांत, बीच आहे, गर्दी नसते तिथे जास्त. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. यार तुम्ही बोलू नको रे. हिते महादेव मंदिराबरोबरच इथे आपल्याला नरहर नरसिंह यांचं पण आपल्याला इथे एक मंदिर बघायला भेटतं. तर या मंदिरामध्ये दोन मूर्त्या आहेत. थांब की जरा.